नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। सध्या झी मराठीवर एक मालिका लोकप्रिय होत आहे, यू कशी तशी मी नांदायला। या मालिकेमध्ये स्वीटू ओम ही प्रेक्षकांना पात्र आवडत आहेत आणि त्याचबरोबर रॉकी हे पात्र सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडत आहे। या दोघांच्या मैत्रीमध्ये दुवा ठरलेलं रॉकी हे पात्र, पण याच पात्रावरून आणि या पात्राला मालिकेमध्ये दिलेल्या वागणुकीवरून वाद सुद्धा झाले। रॉकीला नेहमी घालून पाडून बोलणं, कामाला लावणं आणि त्याचा अपमान करणं हे काम मालविकाचं, आणि याच काही दृश्यांवरून आक्षेपही घेतला होता। पण रॉकी हे पात्र साकार करणारा अभिनेता आहे तरी कोण, हेच आपण आज जाणून घेणार आहोत। नेहमीच हसरा दिसणारा, सतत मदत करण्यासाठी तयार असणारा असा हा रॉकी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे। तर रॉकी हे पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे त्रियुग मंत्री। त्रियुगने याआधी अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकार केल्या होत्या। त्रियुगचा जन्म 15 सप्टेंबरला मुंबईमध्ये झालाय। याआधी त्रियुगनं CID, संकट मोचन महाबली हनुमान, सम्राट अशोक, महाराणा प्रताप, विघ्नहर्ता गणेशा यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये कामं केली आहेत। त्रियुगला अभिनयाचे बाळकडू त्याच्या घरूनच मिळाले आहे। आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने अभिनयामध्ये प्रवास चालू केला आणि आता तो यशापर्यंत पोहोचला आहे। वडील नितीन मंत्री आणि आई सुलभा मंत्री हे दोघेही उत्तम कलाकार अभिनेते आहेत। तर त्रियुगचं रॉकी हे पात्र तुम्हाला कसं वाटतं? यू कशी तशी मी नांदायला ही मालिका तुम्हाला आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि अशाच प्रकारचे वेगळ्या स्टोरीज, लव्ह स्टोरीज आणि बायोग्राफीज जाणून घेण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद।